पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यात आलेल्या अपयशाला जबाबदार असणारे महापालिका आयुक्त आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीचं निवेदन शिवसेना जिल्हा शाखा आणि प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या वतीनं विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना देण्यात आलं विभागीय क्रीडा संकुल रंकाळा प्रदूषण हे प्रश्नही मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर निर्णय घ्यावेत अशी मागणी शिवसेनेनं केली पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्याला कोल्हापूर महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पूर्णपणे अपयश आलंय नदी प्रदूषणाचं गांभीर्य समजून देखील संबंधितांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे वास्तविक जलप्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात अत्यंत कडक तरतूद असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही पाणी प्रदूषित करणारे घटक निदर्शनाला येऊनही केवळ नोटीस पाठवून कारवाई केल्याबाबतचा फारस केला, केला जातोय पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्यानं महापालिकेचा विद्युत पुरवठा एक तास खंडित करण्यात आला होता हे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणलं त्यामुळे इचलकरंजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिका प्रशासन यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे त्याचबरोबर रंकाळा प्रदूषण रखडलेलं विभागीय क्रीडा संकुल हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावेत अन्यथा भविष्यात विभागीय आयुक्तांविरोधातच लढा उभारावा लागेल असा इशारा संजय पवार यांनी दिला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात दुर्गेश लिंगरस शिवाजी जाधव सुजित चव्हाण शुभांगी पवार बाजीराव पाटील राजू यादव यांचा समावेश होता पंचगंगा प्रदूषित केल्याबद्दल महापालिका आयुक्त इचलकरंजी मुख्याधिकारी यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा कलम नुसार खटले दाखल करण्यात यावेत अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी आत्मक्लेश आंदोलन करावं लागेल असा इशारा प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई आणि बुरहान नायकवडी यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांना दिला आहे